विरोधी पक्षनेते जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव मधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी थेट शिवारात गेले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 100% केळीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांनाही सरकारने विमा काढला आहे असे समजून 50% मदत केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यात उचंद्याला या ठिकाणी मी आलो आहे आणि आपण सगळे बघू शकतो की प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. या ठिकाणी एकही खोड आपल्याला जिवंत दिसत नाही. पूर्णपणे सगळे त्या ठिकाणी कोसळलेले आहेत आणि 100% केळीचं नुकसान झालेलं आहे. आणि मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हाच त्यांची अपेक्षा आहे की एकतर विमा कंपनीनी सरसकट या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. कारण विमा कंपनी ही मग तुम्ही हे का कापलं ते का कापलं असं करून त्या ठिकाणी अडचणी तयार करते. दुसरं महत्वाचं आहे की सरकारने देखील मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. आणि एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्याचा विमा नाही त्यालाही सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. कारण मागच्या काळात आमचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी ज्यांचा विमा नव्हता त्यांनाही 50% पैसे आपण विमा काढला असं समजून त्या काळामध्ये दिले होते. दुसरं महत्वाचं असं आहे की एकूण आता विम्याची रक्कम मिळताना जी अडचण होते आहे विशेषतः मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे आमदार हरिभाऊ जावळे यांची एक कमिटी आम्ही तयार केली होती आणि हरिभाऊ जावळे कमिटीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवून त्यावेळेस आपण तसं टेंडर काढलं होतं आणि त्यावर्षी विमा कंपन्यांनी चांगला पैसा शेतकऱ्यांना दिला. मात्र मागच्या वर्षी ते हरिभाऊ जावळे कमिटीचे सगळे निकष बदलवण्यात आले आणि नवीन निकषाने केळीचं विम्याचा हा टेंडर काढण्यात आला आणि त्यामुळे विमा कंपन्यांचा आता अधिक फायदा होतोय. त्या विमा कंपन्या या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात मदत करत नाही आहेत आणि त्यामुळे आमची मागणी अशी आहे की हरिभाऊ जावळे कमिटीचे जे निकष होते त्या निकषानुसारच या ठिकाणी केळीचा विमा उतरवला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. देवेंद्र जी काढली गेली असती तर थेट पैसे शेतकऱ्याला तात्काळ काय मदत केली पाहिजे. मला असं वाटतं की आता आपण बघू शकतो कारण या ठिकाणी आता ही सगळी सफाई पण करावी लागेल. नवीन त्या ठिकाणी रोपणी करावी लागेल त्यामुळे सगळंच नव्याने शेतकऱ्यांना करावं लागणार आहे. खरं तर आता यावर्षी आमच्या खासदारांच्या प्रयत्नातून माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणून किसान एक्सप्रेस सुरू केल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी आपली बाहेर देखील जाऊ शकली. परंतु आता या परिस्थितीमध्ये तर केळी तर सोडाच पण आता पहिल्यांदा इथली सफाई करून पुन्हा बागा तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीने सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. दुसरं एक शेतकऱ्यांची मागणी आहे की पूर्वी करप्यावर आपण या ठिकाणी औषध देत होतो ते सरकारने बंद करून टाकलं आहे आणि त्यामुळे करप्यावरचं औषध देखील सरकारने दिलं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मला असं वाटतं की या संदर्भात हे क्षेत्र जे आहे हे सध्या तरी केळीचं क्षेत्र एका जिल्ह्यापुरतं आता या ठिकाणी मर्यादित दिसत आहे. त्यामुळे चांगली मदत करायची ठरवली तरी फार इम्प्लिकेशन सरकारवर नाही आहे. त्यामुळे सरकारने ती मदत केली पाहिजे. देवेंद्रजी केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की केंद्राच्या वतीने जी काही रक्कम भरण्याची आवश्यकता होती ते न भरल्या गेल्यामुळे पीक विमा मिळू शकले नाही. सत्ताधारी असं जर सांगत असतील तर ते स्पष्टपणे खोटं बोलतात. कारण केंद्र सरकार नेहमीच वेळेवर भरते. आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने पहिल्यांदा तर टेंडर उशिरा काढलं आणि मागच्या वर्षी तर एक असा पूर्ण पिरियड गेला हंगाम की ज्या हंगामात महाराष्ट्र सरकारने टेंडरच काढलं. आपण नियम असा आहे की राज्य सरकार निकष ठरवून त्या आधारावर टेंडर काढून विमा कंपनी ठरवते आणि केंद्र सरकार त्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये देते. त्यामुळे केंद्राचा पैसा नाही वगैरे खोटं बोलतात. हे स्वतःच्या चुका लपवण्याकरता दरवेळी केंद्राकडे बोट दाखवतात आपला नाकर्तेपणा लपवतात. माझा सवाल आहे 5 वर्ष आमचं राज्य होतं त्या म्हणजे पहिल्या वर्षी सोडून द्या कारण त्यावर्षी ही पीक विमा योजना नव्हती दुसऱ्या वर्षीपासून सुरू झाली त्यावर्षीपासून तर शेवटच्या वर्षापर्यंत पीक विम्याचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्राला मिळाले. का मिळाले आम्ही लक्ष देत होतो योग्य वेळी टेंडर काढत होतो योग्य निकषाने काढत होतो योग्य वेळी प्रीमियम भरत होतो म्हणून सगळ्यात जास्त पैसे मिळाले.